Good morning, students. Students, our today's lesson is a short story. It is not very short, but it is a story, and all of you know this story. Let's see what is this story. As aapla lesson cha naav kay ahe? Actually, we are all together. Manje kay bagha? We are all together cha artha kay hoto? आम्ही सगळे एक आहोत किंवा आम्ही सगळे एकत्र आहोत. सो फर्स्ट वी विल रीड द स्टोरी. आई विल टेल यू द मीनिंग ऑफ द स्टोरी. ओके स्टूडेंट्स, बघा आपल्या लेसनचं नाव बघा, वी आर ऑल टुगेदर. अ म्युझिकल सीन वन. आता ही एक काय आहे? संगीतिका आहे. म्हणजे संगीतिका म्हणजे काय? की गाण्यातून गोष्ट सांगणे. आता बघा इथे बर्ड्स, वी आर बर्ड्स, वी फ्लाय टुगेदर. वी आर बर्ड्स, वी सिंग टुगेदर. फ्री एज अ एअर, वी फ्लाय हियर अँड देअर. आता ती पक्षी सांगतात स्वतःबद्दल. आम्ही काय आहोत? पक्षी आहोत. वी फ्लाय टुगेदर, आम्ही सगळे एकत्र उडतो. वी आर बर्ड्स, वी सिंग टुगेदर, आम्ही सगळे एकत्र गातो. फ्री एज अ एअर, वी फ्लाय हियर अँड देअर. म्हणजे हवा कशी असते? मुक्त असते ना, त्याच्यासारखं आम्ही उडतो इकडे तिकडे. आणि लिव म्हणजे काय? तर जातात. आता हे एक नाटक आहे ना, मग ते पात्र येणार आणि जाणार. माईस बघा काय म्हणतात. वी आर माईस, वी रन टुगेदर. वी आर माईस, वी स्क्विक टुगेदर. स्मॉल बट स्मार्ट, हियर अँड देअर वी डार्ट. आम्ही उंदीर आहोत, आम्ही एकत्र पळतो. आम्ही उंदीर आहोत, आम्ही सगळे एकत्र आवाज करतो. स्क्विक म्हणजे उंदराचा ची ची असा आवाज असतो ना, त्याला स्क्विक असं म्हणतात. स्मॉल बट स्मार्ट, छोटे आहोत आम्ही पण आम्ही हुशार आहोत. हियर अँड देअर वी डार्ट, इकडे तिकडे आम्ही कसे पळतो? चपळाईने पळतो. लिव म्हणजे जातात. हंटर, आय ॲम अ हंटर. मग आता हंटर येतो आणि हंटर म्हणतो, आय ॲम अ हंटर, बी वेअर ऑफ मी. बर्ड्स अँड ॲनिमल्स, बी वेअर ऑफ मी. मी कोण आहे? शिकारी आहे, माझ्यापासून सावध राहा. पक्षी आणि प्राणी, माझ्यापासून सावध राहा. आय विल स्कॅटर धिस ग्रेन अँड देन स्प्रेड धिस नेट. मी काय करणार आहे? हे ग्रेन म्हणजे धान्य पसरवणार आहे. अँड देन स्प्रेड धिस नेट, आणि त्याच्यावर मी काय टाकणार? जाळं टाकणार. And then I will go away. मग मी निघून जाईन. When the birds come, they will land on the net. मग जेव्हा पक्षी येतील तेव्हा काय करतील? ते जमिनीवर उतरतील. And then they can't fly away. आणि मग एकदा ते या जमिनीवर उतरले की मग ते उडू शकणार नाही. Then I will put them in a basket and sell them in the market. हा हा हा. मी काय करीन? त्यांना या बास्केटमध्ये ठेवीन आणि त्यांना मार्केटमध्ये विकून टाकीन. आणि हसतो आणि जातो तो. सीन टू, बर्ड्स. ओ सी व्हॉट वी फाउंड, ग्रेन ऑन द ग्राउंड. बघा ते पक्षींना, पक्षांना आनंद झालाय. पक्षी काय म्हणतात? अरे वा, आपल्याला काय सापडलं बघा? एक धान्य सापडलं. लँड ऑन द नेट. आणि काय करतात? असं म्हणतात आणि त्या जमिनीवर उतरतात. ओ नो नो नो, धिस नेट वी डिडंट सी. हू विल हेल्प अस नाऊ? हू विल सेट अस फ्री? अरे बापरे, आता हे तर जाळं आपल्याला दिसलंच नाही, आता आपली मदत कोण करणार? आपल्याला कोण मोकळं करणार यातून? म्हणजे कोण सोडवणार आपल्याला? बर्ड वन, डोंट वरी, डोंट क्राय, देर इज समथिंग वी कॅन ट्राय. घाबरू नका, म्हणजे चिंता करू नका, रडू नका, आपण काहीतरी प्रयत्न करू. इफ वी ऑल फ्लाय टुगेदर वी कॅन फ्लाय अवे. आपण जर का एकत्र सगळे उडालो तर आपण काय करू शकतो? एकत्र सगळे उडू शकतो आपण. वी विल टेक द नेट विथ अस. आपण हे जाळं काय करूया? आपल्याबरोबरच घेऊन जाऊ. विच द माईस विल निबल अवे. माईस काय करतील? म्हणजे जे उंदीर आहेत ते काय करतील? कुरतडतील. बर्ड्स फ्लटर 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 ऑल टुगेदर. अप इन द स्काय अवे वी फ्लाय.
फ्लटर म्हणजे पंख फडफडणे. सगळ्यांनी एकत्र पंख फडफडा आणि आकाशात उडा, उंच उडा आणि भरारी घ्या आकाशात. सर्कल अँड लिव्ह असे. आता हे बर्ड्सचं जे कॅरेक्टर करणार आहेत ती मुलं आहेत, मग काय करणार ती? ती अशी गोल गोल फिरणार आणि मग जाणार. सीन थ्री बघा काय आहे. बर्ड्स, माईस माईस डू बी नाईस, हिअर युअर फ्रेंड्स टुडे. ते माईस आहेत ना, म्हणजे उंदरांना ते काय करतायत, बोलवतायत आणि म्हणतायत हिअर युअर फ्रेंड्स टुडे, जरा तुझ्या मित्रांचं ऐकाज. वी आर कॉट इन द नेट, प्लीज सेट अस फ्री. आम्ही काय केलो आहे, आम्ही या जाळ्यात अडकलो आहे, प्लीज आम्हाला सोडव. निबल इट स्ट्रिंग्स अवे, याच्या ज्या दोऱ्या आहेत त्या काय कर, कुरतडून टाक. माईस, शुअर डिअर फ्रेंड्स वी विल निबल अँड बाईट. शुअर म्हणजे नक्की माझ्या मित्रांनो, मी हे आम्ही हे सगळं कुरतडू आणि चावून टाकू. वी विल टियर अवे द नेट, आम्ही हे सगळं नेट जाळं फाडून टाकू. विथ ऑल अवर माईट, आमच्या सगळ्या पूर्ण शक्तीनिशी आम्ही हे सगळं फाडून टाकू. निबल 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 ऑल टुगेदर, टियर अवे द नेट बट डोंट टच अ फीदर. बघा म्हणजे ते जे माईस आहेत ना, ते काय सांगतात एकमेकांना, हे सगळं कुरतडा जाळं, पण त्या पक्ष्यांच्या पिसांना धक्का लावू नका. द नेट इज टॉर्न, द बर्ड्स आर फ्री, दे आर हॅपी अँड सो आर वी. नेट काय झालेलं आहे, फाटलेलं आहे, फाडलेलं आहे आणि पक्षी मुक्त झालेले आहेत. ते आता आनंदी आहेत आणि म्हणून आम्ही पण काय आहे, आनंदी आहोत. बर्ड्स, थँक यू डिअर माईस, वी विल नेवर फरगेट यू. ते काय म्हणतात बर्ड्स माईसना, थँक्यू म्हणतात, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. माईस, वेलकम डिअर फ्रेंड्स, इट वॉज अ स्मॉल थिंग टू डू. तर ते काय म्हणतात, तुमचं स्वागत आहे मित्रांनो, ही छोटी गोष्ट आहे आमच्यासाठी. बर्ड्स फ्लाय अवे अँड माईस रन अवे. सीन फोर, आता बघा तिथं हंटर येतो आणि हंटर हे सगळं बघितलं बघतोय आता. वेअर इज माय नेट, कुठे आहे माझं जाळं, आय नीड इट सो, मला त्याची गरज आहे. डिड द बर्ड्स टेक इट, पक्ष्यांनी घेतलं का हे. वेअर डिड दे गो, कुठे गेले ते. ओ नो, व्हॉट्स दिस, हे काय आहे. व्हॉट डू आय सी, हे काय पाहतोय मी. समवन टोअर द नेट, कोणीतरी जाळं फाडलेलं आहे. अँड सेट द बर्ड्स फ्री, आणि पक्ष्यांना मोकळं केलेलं आहे. अलास, अरे रे, सिट्स डाऊन अँड क्राईज, खाली बसतो आणि काय करायला लागतो, तो रडायला लागतो. ओके स्टुडंट्स, आपण काय बघितलं, तर गोष्ट बघितली बरोबर आहे. त्या गोष्टीतनं आपण काय शिकलो, तर वी आर ऑल टुगेदर म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहोत, म्हणजे एकीचं बळ हे मोठं असतं. आता या सगळ्या पक्ष्यांनी एकत्र सगळ्यांनी निर्णय घेतल्यामुळे आणि एकच निर्णय घेतल्यामुळे कोणी भांडत बसलं नाही त्यावेळेला की मी आपण असं करूया तसं करूया, त्यामुळे काय झाले, सगळे पक्षी हे मुक्त झाले आणि त्यांना मदत करणारे छोटे पण शक्तिशाली उंदीर सुद्धा त्यांना खूप उपयोगी पडले. आता आपल्याला काय करायचंय, या लेसनवरचे छोटे जे अवघड शब्द आहेत ते बघूया. टी ओ जी टुगेदर, टी ओ जी टी एच आर टुगेदर म्हणजे एकत्र. एम आय सी ई माईस म्हणजे अनेक उंदीर. माऊस म्हणजे एक उंदीर असतो आणि जेव्हा अनेक उंदीर असतात तेव्हा ज्याचा ज्याचा तेव्हा अनेकवचन जे होतं तेव्हा त्याला माईस असं म्हणतात. एस एम ए आर टी स्मार्ट म्हणजे हुशार. एस क्यू ई ए के स्क्वीक म्हणजे ची ची असा आवाज करायचा. डी ए आर टी डार्ट म्हणजे चपळायला जायचं, म्हणजे उंदीर असं पळतात पटकन पळताना त्याला डार्ट असं म्हणतात. बी वेअर, बी ई डब्ल्यू आर ई बी वेअर, बी वेअर म्हणजे सावध राहणे. एस ई आय डबल टी ई आर स्कॅटर म्हणजे विखुरणे. एल आय डबल पी एल ई निबल म्हणजे कुरतडणे. एफ एल यू डबल टी ई आर फ्लटर म्हणजे पंख फडफडणे. आणि सेट फ्री, एस ई टी सेट आणि फ्री, सेट फ्री म्हणजे मुक्त करणे. इकडे बघा, बी आय टी ई बाईट म्हणजे चावणे.
टी ओ आर एन टॉम म्हणजे फाटले गेले, टी ओ आर एन टोर म्हणजे फाटले, ए एल ए एस अलास म्हणजे अरेरे, टी ई ए आर टीयर म्हणजे फाटले. आता इथं बघा मी एक लिहिलंय टीयर टोर आणि टॉम, तर हे काय माहिती का टीयर या क्रियापदाची तीन रूपं आहेत. म्हणजे बघा टीयर म्हणजे फाटणे, टोर म्हणजे फाटलं आणि टॉर म्हणजे फाटलं गेलेलं आहे. ही तीन रूपं आहेत, पण ही तिन्ही रूपं या लेसनमध्ये आल्यामुळे आपल्याला हे तीन प्रकार बघायला मिळाले आपल्याला क्रियापदाचे. एच यू आय टी ई आर हंटर म्हणजे शिकार. आता बघा काही क्वेश्चन्स आहेत. आन्सर द फॉलोइंग. हु वेअर कॉट इन द नेट, कोण सापडलं गेलं नेटमध्ये म्हणजे जाळ्यात कोण सापडलं गेलं. बर्ड्स वेअर कॉट इन द नेट, बर्ड्स काय झाले नेटमध्ये सापडले. हु कॉट द बर्ड्स, बर्ड्सना कोणी म्हणजे कॅच केलं पकडलं. द हंटर कॉट द बर्ड्स, शिकाऱ्यानं बर्ड्सना पकडलं. हु सेट द बर्ड्स फ्री, बर्ड्सना मोकळं कोणी केलं त्यातून. तर माईस सेट द बर्ड्स फ्री. हु आर स्मार्ट, आणि स्मार्ट कोण आहे तर स्मार्ट हे उंदीर आहे. तर आपण काय बघितलं लेसन, त्याचे मीनिंग आणि त्याच्यावरून आपण तयार होणारे आपले क्वेश्चन आन्सर्स बघितले.